कपडे सर या कायद्याचे आता काही प्रासंगिकता राहिली नाही आहे असा आरोप, म्हणजे असं अशा पद्धतीचं विधान केल्या जात आहे आणि मागणी केली जाते आहे की हा रद्द करण्यात यावा, हे चॅलेंज आहे, एक प्रकारचं संविधानाला चॅलेंज आहे. कारण आजही आपण अस्पृश्यता आहे ती बघतोय, जातीच्या नावाने शिव्या दिल्या जातात किंवा जातीच्या नावाने टॉर्चर केल्या जात आहे. मग ते ऑफिसेसमध्ये सुद्धा, म्हणजे गावखेड्यात तर आपण एक वेळचं समजू शकतोय, जे लोक शिकले सवरलेले आहेत, जे क्लास वन सुपर क्लास वन आहेत, अशा लोकांनाही टॉर्चर केलं जात आहे. आणि मग दुसरीकडे असंही म्हटलं जात आहे की कुठे आता हा भेदभाव आलेला. काय सांगाल या संदर्भात की काय हा कायदा खरंच रद्द झाला पाहिजे, काय त्यांची मागणी योग्य आहे? चोपडे सर काय सांगाल? ऐकू येत आहे? येतोय. ऐकू या पद्धतीचं वक्तव्य जर कोण करत असेल तर ते अत्यंत अत्यंत बेजबाबदारपणाचं आहे आणि चुकीचं आहे. इकडे एकीकडे असं म्हटलं जातंय की बाबा रे आता कुठे जात राहिलेली आहे, आणि दुसरीकडे आम्ही पाहतो आहे आजही आमच्या शिक्षक प्राध्यापकाला आपल्याच असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या चांगल्या मानल्या गेलेल्या, खर तर चांगलं वाईट ठरवण्याचा अधिकार आम्हाला कोणी नाही दिलेला, परंतु चांगल्या चांगल्या मानलेल्या गेलेल्या वस्त्यांमध्ये आज देखील राहायला घर दिलं जात. आज देखील मानसिकता जी आहे की कास्ट इज द नोशन म्हटलेलं आहे, ती जात नावाची जी मानसिकता आहे ती आज देखील जशीच्या तशी आहे. ती कायद्याने संपावी, कायद्याने समता प्रस्थापित, आणि त्याच वेळेला पावर की जसं की मगाशी खूप चांगल्या पद्धतीने रामराजे सर विश्लेषण करत होते, नाचतोप आहे. कारण का इथे हे राष्ट्रनिर्मितीचं काम घडावं त्यासाठी म्हणून लोकांच्या मधला बंधुभाव जी फ्रॅटर्निटीची कन्सेप्ट आहे ती रुजू व्हावी, या पद्धतीची पावर एक घटनेने तुम्हाला तो पावर आपल्याला एक ढाचा घालून दाखवतो. पण आपल्याला माहित आहे की घटनाकारांनी आणखी एक आम्हाला आव्हान केलं होतं आणि ते आव्हान खूप महत्वाचं होतं की घटना कितीही चांगली असली तरी अंमलबजावणी करणारे चांगले नसतील तर ती घटना चांगली ठरत नाही. या कायद्याच्या अनुषंगाने तसंच आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की हा कायदा इतका सक्षम आहे, खरंच वाघ म्हणावा इतका सक्षम हा कायदा आहे, पण याला रागवणारी जी यंत्रणा, याला अंमलबजावणीमध्ये आणणारी यंत्रणा जी आहे, म्हणजे अगदीच पोलीस प्रशासनापासून ते त्याच्यावरती दबाव निर्माण करणारी शासन यंत्रणा, त्यांच्यावरती दबाव निर्माण करणारी प्रशासन यंत्रणा, आणि त्याच वेळा असणारी इथली जुडिसरी, या सर्वांच्या असणाऱ्या एकूणच गोंधळाच्या स्थितीमध्ये या कायद्याला अंमलबजावणीमध्ये अजून आणलं गेलेलं नाही. आणि मॅडम ज्या आकडेवारी आपल्या समोर देत होत्या त्या आकडेवारी जर आपण पाहिली सर, खर तर ती आकडेवारी खूप आणखी खूपच वावर की माझ्या समोर देखील ती आकडेवारी आहे. ती आकडेवारी जर पाहिली तर आपल्या लक्षात येतं सर की प्रत्येक 18 मिनिटाला दलित अत्याचाराची एक घटना घडते आहे, प्रत्येक 18 मिनिटाला आज देखील. आणि प्रत्येक 18 मिनिटाला जर कुठे ना कुठेतरी या देशामध्ये जेव्हा या पद्धतीच्या मानसिकतेतून एखादा गुन्हा घडतो तेव्हा आपल्याला असं दिसत आहे की तिथल्या असणाऱ्या जातीयतेची मानसिकता जी आहे ती आज देखील जशीच्या तशी आहे. म्हणजे आज देखील पाहावर आम्ही जेव्हा एखाद्या कार्यक्रमात जातो तेव्हा आमचा असणारा, म्हणजे की सवर्ण असणार मानला, स्वतःला सवर्ण म्हणून घेणारा माणूस म्हणतोय की आमचे दलित मित्र चोपडे पण इथे उपस्थित आहे. खर तर ही मानसिकता काय आहे? आमच्या दलित मित्र चोपडे इथे उपस्थित आहेत असं म्हणण्याची मानसिकता नेमकी काय आहे? ही मानसिकता नेमकी असं आहे की आपल्याला इथे सांगितलं जात आहे स्पष्टपणाने की खालच्या जातीतले पण इथे उपस्थित आहे, म्हणजे हे वास्तव आहे. आणि मग जोपर्यंत हे वास्तव बदलणार नाही आहे, आम्ही सर्व जोपर्यंत एक समान आहोत या पद्धतीची एक भावना इथे रुजणार नाही आहोत तोपर्यंत या कायद्याची अपरिहार्यता आहे सर. ते कायदा तुम्हाला तो पहा आवश्यक आहे, पण केवळ कायदा असून चालणार नाही, त्याच्या अंमलबजावणीसाठीचा जो प्रभाव आहे, त्याच्या अंमलबजावणीसाठीचा जो काही प्रभाव गट आहे, जो काही पहा आपल्याला प्रेशर म्हणून, ते प्रेशर देखील उभा करणं खूप गरजेचं आहे. कारण हे प्रेशर
अत्याचाराच्या विरोधात केवळ नाही आहे तर समतेसाठी पुकारला गेलेला लढा आहे हे आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. केवळ आमच्या विरुद्ध अत्याचार आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही न्याय मागतो आहोत नाही. आमचं म्हणणंच असं आहे किंबहुना आपल्या सर्वांचंच म्हणणं असं आहे की बाबा समतेची वागणूक आणि समतेचं पाबर की प्रस्तावना या देशामध्ये घडली पाहिजे आणि या देशाला राष्ट्राकडे आपल्याला न्यायला मग एक मार्ग आपण तुम्हाला पाबर तयार केला गेला पाहिजे. या अनुषंगाने ही सध्या कायद्याची गरज आहे कारण मॉरॅलिटी जर पाबर आपल्याला विसंगत दिसत असेल तर आम्हाला ज्युडिशरीचं ज्याला आपण म्हणू कायद्याचं एक बंधन लॉचं एक बंधन ऍक्टचं एक बंधन घालणंच गरजेचं आहे. मला वाटतं या अनुषंगाने आपण या कायद्याकडे पाहिलं पाहिजे. धन्यवाद.